बारा अठरा एकशे एकवीस नऊ घाटकोपरला कॉलेज आहे. किती टाइम लागतो जायला? तेरा पाच एकशे आठ. ओके, सकाळी मॉर्निंगला ग्राउंडला येतोस. आता तुमचं 7 ते 9 लेक्चर झालाय ना तुमचं सकाळी मॉर्निंगला? 4 23 4 12 2 130 नाही, 12 18 21 9 14 21 20 काय किस रखले इथं? 14 21 आणि इथं 20 आहे, खाली 15. 4 23 12. ओके, प्रश्न करेक्शन करून घ्या. 14 21 20 15 4 23 12 करेक्शन केलं. ठीक आहे, सोडवा. आता परत एकदा चेक करून घेऊया. 12 18 21 9 14 21 20 15 4 23 आणि 12. ओके, हरकत नाही. बस पर्याय मध्ये आहेत. सेम पद्धत काढली ना शोधून, मग उत्तर भेटणार तुम्हाला. काय पद्धत आहे बघा, एकदम सोपं होतं बघा. 12 किंवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची होती. 18 वजा 12 किती झाले? 9. 21 वजा 14 किती मिळाले? थांबा थांबा थांबा. बारा अधिक 18 वजा 9 बरोबर 21. मग सेम 14 अधिक 21 वजा 15 मग 14 आणि 21 किती उरतात रे? 6 35 20. अरे हे टोटल यांचं उत्तर किती आलं? 20 आलं. ते सांगतो कारण 21 मधून 15 गेले, राहिले तुमचे 6 6 आणि 14 20. पुढे 23 आणि 4 अधिक 4 किती होतात? 27. वजा 12 किती होत झाले? उत्तर किती येणार? 15. या पद्धतीने समजलं का बाळा? पुढचा प्रश्न. पन्नास 4 29 30 6 21 32 2 star काय उत्तर येणार? अठरा. अठरा. ओके, देखते हैं.
किती वाजले? साडे अकरा ला. अरे 12 वाजेपर्यंत होतो ना 10 ते 12 आपला. हो ना, तुझं ठीक आहे, तुझं इट्स ओके, पण यांचं होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे. किती वय चालू आहे? 18 वर्ष कम्प्लीट झाले का? बरोबर आहे. मग अजून तू लहान आहेस, नाबालिक आहेस. ओके, काय उत्तर आहे? 18. सोप आहे, अगदी सोप आहे. बघा काय दिले, 50/2 किती होतात? 25 + 4 बरोबर झाले तुमचे 29. सेम 30/2 = 15 + 6 बरोबर 21. सेम 32/2 = 16 + 2 = 18 झालं उत्तर. ओके, तुला जायचं असेल तर जाऊ शकतोस ना, नो प्रॉब्लेम. हा 10 मिनिटात गेलास तरी चालेल, नाही गेलास तरी चालेल, नाही गेलास तर लयच भारी. सायन्सला आहे का? 11वी सायन्स. 12वी झाली का तुझी कम्प्लीट? आता 11वी सायन्सला आहे. सायन्सला आहे, कॉमर्स साईड आहे. कोणता विषय आवडतो? आय टी जबरदस्त असते. एवढा अवघड असतो? जाऊ दे रडू दे, रुमाल तरी द्यायचा ती कमीत कमी तिला. असं थोडी आहे, आता नको सांगू जो दिखताय होई भिकताय. हा ओके, सोडा पुढचा प्रश्न सोडा. एकदम इझी आहे ना, क्या बात आहे. 8 × 45 = 7 + 21 = 2 झाला प्रश्न सॉल्व. काय येत? 8 × 5 = 2 बरोबर ना. 8 × 45 = 40, 40 × 2 = 80, 7 × 3 = 2 = 42, 9 × 6 = 9 किती होतात? 54. 54 × 2 = 108 झालं. सोपं येत. चला पुढचा प्रश्न. एकोणपन्नास 81 63 25 36 30 121 196 प्रश्नचिन्ह काय येणार? सोप आहे. किती सोप आहे रे, लय सोप आहे ना. बुद्धिमत्ते मध्ये समजलं. आणि 7चा स्क्वेअर आहे. बाबा आम्ही बिझी आहेत रे, नाही उचलणार. जा 7चा वर्ग + 11चा वर्ग = 9 बरोबर किती होतं तुमचे? यांचं काय करायचं? गुणाकार करायचा. ऍक्च्युली 7चा वर्ग 9चा वर्ग 9 = 63
म्हणजे इथं पाचाचा वर्ग गुणिले सहाचा वर्ग बरोबर तीस, इथं 121 अकराचा वर्ग पुढे 13चा वर्ग 14चा वर्ग किती झाले 110 झाला। जरा आता बस झालं असे डिझाईन चेंज मॉडेल करूया जरा। ओके जाऊ शकतोस। हे झालं ना लिहून। क्या बात है ना डिजाइन हाँ लेस भारी ना राव दे। सहा शहाऐंशी चार तीन पाच आठ 294 सात नौ दहा इथं स्टार तीन दोन अकरा पाच ओके हे बंदच केलेलं पॉईंट बघा। सहा तीन पाच चार शहाऐंशी आठ सात नऊ दहा 294 अकरा दोन तीन पाच स्टार। आता वर्गांची बेरीज आहे का कशांची बेरीज आहे ती तुम्हाला शोधायचं आहे। ओके लागले सोड बरोबर असं तुम्ही ना काय हे प्रॅक्टिस झाली ना आपल्याला बरोबर अंदाज काढता येते की काय दिलेलं असेल ते। हा काय दिलं याच्यामध्ये तीनाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग बरोबर शहाऐंशी। किती वर्ग दिलेले आहेत वर्गांची बेरीज। इथं काय मग सातचा वर्ग अधिक आठाचा वर्ग अधिक नवाचा वर्ग अधिक दहाचा वर्ग किती होतं बेरीज 294। सेम अकराचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग बरोबर किती ग 159 झालं। हो बरोबर आहे समजलं का बाळा। हां तर ठीक आहे ना काय करायचं ते सांगितलं ना बस संपला विषय। तुम्ही प्रश्न लिहून घेत चला ना रे प्रश्न लिहून घेत चला असं नका करू। तुमचं रोज लेक्चर होत आहेत ना आता बराचसा सिलेबस कव्हर झाला असेल हिचा। हो कारण मला वाटतं तू प्रत्येक लेक्चर अटेंड करतेस
म्हणूनच बोललो तुला, सिलेबस झाला असं. 20 6 2 11 7 9 9 6 6 3 6 9 12 7 8 सोडवा. शून्य शून्य सर. शून्य बरोबर. काय दिलं याच्यामध्ये समजलं बाळा? नाही असं नाही दिलं त्यांनी. 7 × 6 − 11 × 2 या दोघांचा गुणाकार किती येतो? 7 × 42 − 11 × 22 बरोबर उत्तर आला 20. मग इथं 6 × 6 − 3 × 9 बरोबर किती उत्तर आलं याचं? 9. 6 × 6 = 36 − 9 = 27 36 मधून 27 गेले. 12 × 6 − 9 × 8 काय आला? 12 × 72 = 8 − 9 = 72 72 + 72 = 0. ए भगवान. ओके डन. जरा आता डिझाईन चेंज. एक दोन तीन चार पाच. एक दोन तीन चार पाच. परत एक दोन तीन चार. राईट. तीन दोन एक 43 53 67 74 40 26 4 13 14 22 9 8 13 star.
ओके समजलं नाही? तर्क लावताय, तर्क लावताय, लावा मग. तर्क 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 तर्क. अरे तुम्ही लय हार्ड करताय, सोपं आहे. ओके चला सांगतो आता. अरे रे 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 बरं बाबा थांबतो तुझ्यासाठी. चला एक एक मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. सर आता तर आन्सर 13, 8, 2, 5 आहे. किंवा मग किंवा शब्द नाही पाहिजे मला, किंवा शब्दच नाही पाहिजे मला. वाटत पण नाही पाहिजे. डन बोला डायरेक्ट. डन लॉक किया जाय. लॉक किया जाय. एवढं माहिती नाही पाहिजे. बघा बरोबर आहे. बघा काय दिलं याच्यामध्ये. बघा प्रश्न जरी आपल्याला अवघड वाटत असेल तर एकदम सोपा प्रश्न आहे. या दोघांमधला फरक 40 आणि 83 मधला फरक 40 आहे. 83 आणि 57 मधला फरक 26 आहे. 57 आणि 61 मधला फरक 4 आहे. 61 आणि 74 मधला फरक 13 आहे. 20 आणि 26 मधला फरक 14 आहे. 26 आणि 4 मधला फरक 22 आहे. 4 आणि 13 मधला फरक 9 आहे. 14 आणि 22 मधला फरक 8 आहे. 22 आणि 9 मधला फरक 13 आहे. मग ना 8 आणि 13 मधला फरक किती? 5. पण मी तुला बोललो ना, जर तुझ्याकडे 5 पण ऑप्शन राहिले आणि 21 पण ऑप्शन राहिले काय करणार? परत डोका पडणार यार. कोणता उत्तर बरोबर आहे का नाही? मग डोकं आपटण्यापेक्षा डायरेक्ट उत्तरच काढूया ना फायनल. ओके क्लिअर. ओ पडला. समजला का बाळा तुला? सेम एक एक्झाम्पल. हा बिल्डिंग बांधूया. एक दोन तीन चार. किती माळ्याची बिल्डिंग आहे? एक दोन तीन चार पाच माळ्याची बिल्डिंग आहे. 1, 2, 3, 4 अजून एक माळा वाढावं लागेल. 5.
बोल ग तू, उत्तर काय आहे? अरे लिहायचंच बाकी. डन, लॉक किया जाए. 100%. 100%. स्वतःवरती एवढा विश्वास आहे? हा सर. क्या बात है. आलाच पाहिजे बरोबर, काही झाला तरी. बढ़िया, कॉन्फिडन्स. साय, लॉक किया जाए. तुझं पण तेच मत आहे. आणि इथं तुमचं 1 मार्क गेला. 19 आणि 43 मधला फरक 24 आहे. 43 आणि 37 मधला फरक 6 आहे. 37 आणि 26 मधला फरक 26 आणि 39 मधला फरक 24 आणि 6. इथं प्लस, इथं मायनस. 6 आणि 11 17, 11 आणि 13 24. बघा, पहिले काय केलं आपण? मायनस. नंतर काय केलं? बेरीज. आता काय करणार? मग 17 वजा 30 13. 17 आणि 24 मधला फरक 7. जर इथं मायनस केलं तर इथं काय करणार? उत्तर किती येणार? म्हणून बोललो कॉन्फिडन्स आहे होता, पण छोटीशी चुकी 1 मार्क घेऊन गेला. या चुकामुळे पोरं दोन. आता काल एकाचा मला फोन आलेला धुळ्यावरून, तो बोला साहेब मी 3 वर्ष झाले, 3 भरतीला वेटिंगला आहे म्हणे. प्रत्येक भरतीला वेटिंगला लागतोय एक एक मार्कासाठी. काय करू म्हणे, आता शेवटचं वय होतं तेही संपलं. वय संपलं ना आता. म्हणजे बघा ना, असं असतात काय असतं माहितीये का रे, जी गोष्ट तुम्ही करताय ना तो शेवटपर्यंत करा. पण होतं काय माणसाकडून, करतोय 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 करतोय, गॅप देतोय. 6 महिने झाले, 8 महिने झाले, भरती काही निघा ना, मग तो काय करतो? गॅप देतो. परत भरती निघते, परत तो करतो आणि 1-2 मार्कासाठी उडून जातो. पण हा जो पट्टा त्याने जर असंच चालू ठेवलं असतं ना, तर काय अडचण आली नसती. तर तुमचं वय कमी आहे ना, जोपर्यंत पोलीस भरती येऊन जात नाही तोपर्यंत माझा रोजचा 4 तास अभ्यास मी कधी बुडवणार नाही. सरांनी सांगितलेले, मी सांगितलंय, तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या. युट्यूबला अपलोड केलाय मी, 14 मिनिटाचा व्हिडिओ आहे. अभ्यासाचं नियोजन आहे, 100% बघा आणि 100% फक्त 8 दिवस त्याप्रमाणे चाला. नाही तुमच्यात फरक पडला किंवा मी नेक्स्ट लेक्चरला आलो त्यावेळेस तुम्हाला विचारले का बाबा शेड्यूल प्रमाणे चाललंय का तुला, हो फरक पडला की नाही पडला तुम्ही मला सांगा. कारण मी 8 दिवसापूर्वी व्हिडिओ लॉन्च केला होता आमच्या ऑनलाईन बॅचच्या मुलांना आणि तो व्हिडिओ दिला होता. त्यांना सांगितलं होतं अभ्यासाचं नियोजन कसं करा. त्या 40 मुलांपैकी जवळपास 20-21 मुलांनी सेम पद्धतीने अभ्यासाचं नियोजन अभ्यास करत होते. आणि काल त्यांना मी विचारलं लाईव्ह येऊन, काही फरक जाणवतोय का? ते बोलतात 100% जाणवते. म्हणजे 100% जे आम्ही 1 महिन्यात कव्हर केलं नाही ते आम्ही 8 दिवसात कव्हर केलं. कव्हर म्हणजे काय? परफेक्ट झाले ना रे 100 100. रोजचे 100 प्रश्न तुम्ही पाठ करतायत, विचार करा. महिन्यातून 3000 प्रश्न पाठ होतात, 2 महिन्यात 6000, भरती येईपर्यंत 50,000 आकडा पार होऊन जातो, होतो का नाही? जर 50,000 तुमचा आकडा पार झाला तर मला सांगा रे, जीकेचा कोणता प्रश्न चुकणार आहे तुमचा? 50 से 1 लाख होतील भरती येईपर्यंत. पण काय माहितीये का, जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत स्टॉप द्यायचा नाही. काही होऊ द्या, तुम्ही फिरायला जा, गार्डनमध्ये जा, कुठेही बसा, मित्रांमध्ये जा, दारू प्यायला जा, काहीही करा, पण हे 4 तास अभ्यास झाला पाहिजे. कुठेही जा, काही करा, किती अर्जंट काम असू द्या, 4 तास अभ्यास झाला. तुमचं दिवसभर बाहेर जर असाल तुम्ही तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी अभ्यास करा, पण हे 4 तास झाले पाहिजे. आणि 4 तास अभ्यास करताना ना तुम्हाला डुलकी सुद्धा येणार नाही, कारण ती करायची पद्धत काय मी वेगळी सांगितलेली आहे. तुम्हाला जर ठोकळा दिला वाचायला, चल 4 तास कंटिन्यू वाचून दाखव. किती मिनिटं वाचणार? 30 ते 40 मिनिटात तुम्हाला झोप लागणार ठोकळा वाचल्यावर. तुमचं कॅपॅसिटी वाढलं असेल तुम्ही 1 तास जास्त जास्त ताण धरू शकतात. कोणता?
चार तास सहा तास कंटिन्यू वाचलायस? सहा तास तसं नाही, म्हणजे ब्रेक पण घेतले मी थोडेफार 10-10 मिनिटाचे, म्हणजे 7 तासापैकी तू 5 तास कंटिन्यू वाचला. चला 1 तास तुझा ब्रेक पकडून घे. किती पेज वाचून झाले? सरासरी मी सांगतो तुला, सरासरी 1 तासामध्ये 20 पेज वाचून होतात. 20 अपाचा 100 पेज वाचले तू, मग त्या 100 पेज मधून कमीत कमी तुझ्या लक्षात किती टक्के असेल? 90% असणार. जर 90% असेल तर तुझा आयन्स्टाईन. ठीक आहे, चालू घडामोडी पकडून जा. अरे तुला काय वाचलं हे लक्षात? चालू घडामोडी पुस्तक वाचलं मी, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं संपूर्ण ते भूगोल, त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये, यस यस, ज्योतिर्लिंग, त्र्यंबक, हे आपले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बघा, तुझ्याकडे जर कॅपॅसिटी असेल ना असं कंटिन्यू, जर तू 5 तास 6 तास अभ्यास करू शकतो ना, व्हेरी गुड. कारण काय माहितीये का, स्टॅमिना अभ्यास करायचा पण बसत नाही माणसाचा, बनत नाही. जो कधी कधी उगवतो ना, कधी कधी अभ्यास करतो त्याचा स्टॅमिना बनत नाही. भारत सरकार